यवतमाळमध्ये दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होताच सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बॅनर्स खुर्चीवर लावून असल्याने नेमकी सभा कुणाची असा सवाल उपस्थित केला गेला. यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. महिला बचत गटांच्या महिलांना मेळाव्यातून संबोधित करण्यात आले. त्यामुळे या मेळाव्याला जवळपास जिल्ह्यातील 16 तालुक्यातील ग्रामीण भागातून महिला उपस्थित होत्या. दरम्यान या ठिकाणी जिल्ह्यातील 9 ठिकाणचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने केले गेले. अशातच या सभेमध्ये लावण्यात आलेल्या खुर्च्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्टिकर लावून असल्याने सभा कुणाची अशी चर्चा रंगली होती.